अखिल भारतीय आयुर्विज्ञान डीएम पदी सातत येथील विवेक मुरुंगकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विश्वदर्शन न्यूजच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्याने अधिक माहिती दिली आहे. जामखेड तालुक्यातील साकत येथील डॉक्टर विवेक मुरुंबकर यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान डीएम पदी निवड झाल्यामुळे त्यांचा विश्वदर्शन न्यूजच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अशा देशपातळीवरील महत्वाच्या पदी ग्रामीण भागातून आपल्या तालुक्यातील डॉक्टर विवेक मुरुंबकर यांची निवड होते म्हणजेच तालुक्याचे नाव व लौकिक उच्च पातळीवर नेण्याचे काम विवेक प्रमाणे इतरांच्याही हातून झाले पाहिजे असे उपस्थित सर्वांचाच सूर होता. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे उपस्थितांचे म्हणणे आहे. यावेळी डॉक्टर विवेक मुरुंबकर यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जामखेड तालुक्यातील भूषण साकत येथील श्रीराम मुरुंबकर हे चिरंजीव आणि माजी सभापती बाबाराव मुरुंबकर यांचे पुतणे श्री डॉक्टर विवेक मुरुंबकर हे खरं तर आपण पाहिलं तर हे जामखेड तालुक्याला एकदम आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी खूप ह्याच्यातून जामखेड तालुक्यामधून शिक्षण घेऊन त्यांनी पुणे येथे सगळ्यात जास्त शिक्षण घेऊन तिज्ञान अखिल भारतीय येथे त्यांची निवड झालेली आहे आणि भारत देशातून दोनच डॉक्टर असे आहेत की त्यांची त्यापैकी हे डॉक्टर. तर तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम ग्रामीण पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्याचा थोडा अभिमान आहे की आपलं बॅकग्राऊंड थोडं मोठं नव्हतं. जनरली काय असतं की मेडिकल फील्ड म्हटल्यानंतर लोकांचा समज असतो की पैसेच लागतात असं काही नाही आहे. गव्हर्नमेंटनी खूप सारे मेडिकल कॉलेज काढले आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी जर तयारी केली तर खूप साऱ्या संधी अवेलेबल असतात. 12वीनंतर नीट परीक्षा क्लिअर केल्यानंतर खूप सारे मेडिकल कॉलेज आपल्याकडे आहेत गव्हर्नमेंटने कोर्स. त्याच्यानंतर लायब्ररी फॅसिलिटी असतात त्याचा वापर करायला पाहिजे. क्लासेस असतात, वेगवेगळे टीचिंग स्टाफ असतात, याच्या सगळ्यांची मदत झाली त्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. आता भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली येथे डीएम इन न्युरो इमेजिंग अँड इंटरवेन्शनल न्युरो रेडिओलॉजी म्हणजे सीटी स्कॅन आणि एमआरआय ब्रेन आणि मनक्या संदर्भाचे जे सीटी स्कॅन एमआरआय त्याचे रिपोर्टिंग आणि ब्रेन आणि मनक्याच्या रिलेटेड एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी याच्या संदर्भात एंडोवॅस्क्युलर ऑपरेशन म्हणजे नसाच्या अंतर्गत जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. ग्रामीण भागातून आपण शिक्षण घेतलं आणि आपण इतक्या मोठ्या पदापर्यंत गेला तर जामखेड तालुक्यासाठी आपण काय कराल असं काय? जामखेड तालुक्यातल्या लोकांसाठी जेव्हाही मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ऍडमिशन पासूनची अडचण असेल, कोणते कॉलेज घ्यायचे, प्रिपरेशन कसं करायचं, चॉईस कुठले भरायचे, प्रेफरन्सेस कसे भरायचे, त्यानंतर पीजीसाठी ब्रँच कुठली चांगली या संदर्भात काही मार्गदर्शन लागले तर तुम्ही अवश्य मला संपर्क करू शकता. आणि आज तसं पाहिलं तर शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचं कमी प्रमाणात हे झालेलं आहे तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगतो? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी खरं तर मी जी परिस्थिती बघितली त्यामुळे सांगतो. ग्रामीण भागातच अशी परिस्थिती आहे की कोणत्याही राजकारणी नेत्याच्या पोस्टरवर आपलं नाव येण्यापेक्षा शाळेच्या बोर्डवर आपलं नाव यावं यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी प्रयत्न करावा. आजकाल लोकांचं मानसिकता अशी आहे की माझं फक्त एक पोस्टरवर माझं एक यावाला यामक्या भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा याच्यावर नाव न येता शाळेच्या बोर्डावर 10वीमध्ये एवढे मार्क पडले, 12वीमध्ये एवढे मार्क पडले त्याच्यामध्ये नाव यासाठी त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे राजकारण आपलं वय राजकारण करण्याचं नाही, आपलं वय शिक्षणाचं आहे हे लक्षात घेऊन प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. राजकारणामध्ये आपलं नाव न येता शिक्षणाकडे आपलं नाव यायला पाहिजे असं डॉक्टर विवेक मुरुंबकर यांनी आपल्याला सांगितलं. नाशिक पटांचं कॅमेरामॅन अशोक विश्वदर्शन जामखेड.